बुधवार रोजी राष्ट्रीय महामार्ग पुन्हा ठप्प झाला होता। सिल्लोड तालुक्यात बुधवारी दुपारच्या सुमारास जोरदार मृगाच्या सरी कोसळल्या। तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली। विजेच्या कडकडासह झालेल्या पावसामुळे शेतशिवारांना तळ्यांचे स्वरूप आले होते। गोळेगाव, आमठाणा, अंभई घाट, नांद्रा, केळगाव सह परिसरात मुसळधार पाऊस झाला। तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसाने मृगाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू होणार आहे। पावसाचा जोर जास्त असल्याने औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जुई नदीच्या पर्यायी पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागल्याने राष्ट्रीय महामार्ग पुन्हा ठप्प झाला। औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील जुई नदीच्या पुलांच्या बांधकामास झालेल्या विलंबामुळे आता सर्वसामान्यांना मोठा त्रास सुरू झाला आहे। पुलांचे बांधकाम 2 महिने थांबल्यानंतर गोळेगाव ग्रामपंचायतीने या प्रश्नी संबंधित कंत्राटदारास पत्रव्यवहार केला होता, परंतु कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्यामुळे आता वारंवार या महामार्गांवरील रहदारी ठप्प होत आहे। सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे आता बांधकामाची घाई केल्यानंतर कामांचा दर्जा कसा टिकणार हा प्रश्नच आहे। वृत्तप्रतिनिधी अरविंद वाघ, गोळेगाव।